विद्यार्थी मित्र, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या पाठामध्ये आजपर्यंत आपण सूक्ष्मजीव म्हणजे काय, सूक्ष्मजीवांचे विविध उपयोग मानवाला कसे होतात आणि सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्मजीवशास्त्राच्या उपयोजित आणि औद्योगिक या वेगळ्या दोन शाखा आणि त्यांचे इम्प्लिमेंटेशन, त्यांचे उपयोग माणसाला कसे होतात याबद्दल आपण अभ्यासलं. वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांच्या मदतीनं वेगवेगळे अन्न पदार्थ, रंग, त्याचबरोबर रसायनं, काही कागद, कापड, त्याचबरोबर बाजारामध्ये विकायला असलेले जे आकर्षक दिसणारे पदार्थ असतात, हे सगळे पदार्थ कसे तयार करतात याबद्दल आपण जाणून घेतलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, सूक्ष्मजीव या ठिकाणी विघटकांची भूमिका निभावतात आणि विघटक म्हणून सूक्ष्मजीव निसर्गामधले सफाई कामगार आहेत. दुधापासून दही तयार करणे, पाव तयार करणे, इडली तयार करणे, आंबोन तयार करणे, फर्मेंटेशन प्रक्रियेमध्ये वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात, ते सगळे पदार्थ सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार केले जातात. आज आपल्याला या सूक्ष्म जैविक किण्वन प्रक्रियेने मिळणारे पदार्थ कोणकोणते आहेत आणि त्यांचे कार्य काय आहेत याबद्दल अभ्यासायचे. या अगोदर आपण व्यावसायिक उत्पादनामध्ये वापरण्यात येणारी काही सेंद्रिय आम्लं आणि त्यासाठी लागणारे सूक्ष्मजीव कोणते आणि त्यांचे उपयोग काय याबद्दल अभ्यासलं होतं. म्हणजे हे सगळं सूक्ष्मजीवांच्याच मदतीनं होत आहे. आपण अभ्यासलं ऊस किंवा बीट यांच्या मळीपासून आणि अमोनियाच्या क्षारापासून एक महत्वाचं आम्ल तयार होत होतं, यल ग्लुटामिक आम्ल. या यल ग्लुटामिक आम्लाचा उपयोग अजिनोमोटा नावाचा चायनीज फूड तयार करत असताना जो पदार्थ वापरतात तो अजिनोमोटा नावाचा पदार्थ तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि सूक्ष्मजीव कुठले, त्या ठिकाणी ब्रेवी बॅक्टेरियम आणि कोरोना बॅक्टेरियम या सूक्ष्मजीवांचा उपयोग होत होता. त्याचबरोबर ग्लुकोज आणि कॉन्स्टिप लिकर हा स्त्रोत आहे. तर याच्यापासून ऍस्परजिलस नायगर या सूक्ष्मजीवाच्या मदतीनं ग्लुकॉनिक आम्ल मिळवलं जातं आणि या ग्लुकॉनिक आम्लाचा उपयोग कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी केला जातो. त्यानंतर ऊसाची मळी आणि क्षार यांच्यापासून ऍस्परजिलस नायगर या सूक्ष्मजीवाच्या मदतीनं सायट्रिक आम्ल तयार केलं जातं. सायट्रिक आम्ल म्हणजे जे लिंबामध्ये आम्ल असतं ते आम्ल. आणि या सायट्रिक आम्लाचा उपयोग वेगवेगळी पेय तयार करण्यासाठी, चॉकलेट तयार करण्यासाठी, गोळ्या तयार करण्यासाठी आणि विविध उत्पादनं तयार करण्यासाठी केला जातो. त्यानंतर मळी आणि कॉर्नस्टिप लिकर यांच्याच मदतीनं लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या सूक्ष्मजीवांचा उपयोग करून लॅक्टिक आम्ल तयार केलं जातं आणि या लॅक्टिक आम्लाचा उपयोग नायट्रोजनचा समृद्ध स्त्रोत म्हणून, त्याचबरोबर जीवनसत्व आणि विविध उत्पादनं तयार करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि मळी आणि कॉर्नस्टिप लिकर याचाच उपयोग करून ऍस्परजिलस फेरियस आणि ऍस्परजिलस इटॅकॉनियस या सूक्ष्मजीवांच्या मदतीनं इटॅकॉनिक आम्ल तयार केलं जातं आणि या इटॅकॉनिक आम्लाचा उपयोग रंग तयार करणे, तणनाशक तयार करणे, कागद तयार करणे, कापड तयार करणे यासारख्या उत्पादनांमध्ये, डिंक तयार करणे, प्लास्टिक तयार करणे यासारख्या उत्पादनांमध्ये याचा उपयोग केला जातो. हे आपण अभ्यासलं. आता सूक्ष्मजैविक प्रक्रियेने वेगवेगळे पदार्थ कसे तयार करतात आणि त्यांचं ते कोणते पदार्थ आहेत आणि त्यांचं कार्य काय याबद्दल आपण अभ्यासणार आहोत. आपण आत्ताच या अगोदर अभ्यासलं ते सगळं, कुठले कुठले, यल ग्लुटामिक आम्ल, त्याचबरोबर ग्लुकॉनिक आम्ल, इटॅकॉनिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, हे सगळे आम्ल सूक्ष्मजीवांच्या मदतीनं तयार होतात. आणि या सूक्ष्मजीवांच्या मदतीनं तयार होणारे हे आम्ल आहेत आणि यांचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी होतो. आता उदाहरणार्थ हे सायट्रिक आम्ल, जे आम्ल आहेत की नाही, सायट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, ग्लुकॉनिक ऍसिड, हे ऍसिड आहेत. ऍसिड आहेत म्हणजे काय, यांच्यामध्ये आंबटपणा आहे. हा आंबटपणा येण्यासाठी याचा उपयोग म्हणजे आम्लता देणे. विविध पदार्थांना जी कृत्रिम आंबट लागतात आपल्याला पदार्थ, हे सगळे कृत्रिम आंबट लागणारे पदार्थ या सूक्ष्मजीवांच्या मदतीनं तयार केले जातात. त्यानंतर ग्लुटामिक आम्ल, लायसिन, ट्रिप्सिन, ग्लुटामिक आम्ल, लायसिन यांच्यापासून प्रथिनांची बांधणी होते. तर नायसिन आणि नेटामायसिन, नायसिन आणि नेटामायसिन हे सूक्ष्मजीवांचे प्रतिबंधक आहेत.
सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणजे काय? ज्या ठिकाणी उपद्रवी सूक्ष्मजीवांची वाढ होते त्या ठिकाणी याचा वापर करतात. कशाचा? नेटामायसिनचा. म्हणजे नेटामायसिन आणि नायसिन ज्या आपण उत्पादन घेतो त्या उत्पादनावर असं लिहिलेलं असतं ती उत्पादनं उपद्रवी सूक्ष्मजीवांचा किंवा जी सूक्ष्मजीव आपल्याला नको आहेत त्या त्या सूक्ष्मजीवांचा प्रतिबंध म्हणजे ते तयारच होऊ नयेत यासाठी ही उत्पादन वापरतात. त्याचबरोबर बीटा कॅरोटीन, लायकोपिन, झॅन्थिन्स, त्यानंतर या स्त्रोतांचा उपयोग खाद्य रंग तयार करण्यासाठी. जे खाण्याचे रंग आहेत आपण म्हणतो त्यांना, हे काही कुठल्या खाद्यपदार्थापासून तयार केले जातात का? नाही, यासाठी या सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. ल्युटिन्स, ल्युटिन्स, बीटा कॅरोटीन, त्याच्यानंतर लायकोपिन आणि झॅन्थिन्स यापासून खायचे किंवा खाण्यासाठी वापरतात ते रंग तयार करतात. त्याचबरोबर ॲस्कॉर्बिक ऍसिड, ॲस्कॉर्बिक ऍसिड कशामध्ये असतं? ॲस्कॉर्बिक ऍसिड मोसंबी मध्ये असणार ॲस्कॉर्बिक ऍसिड. लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड, संत्री किंवा मोसंबी याच्यामध्ये ॲस्कॉर्बिक ऍसिड असतं. किंवा B2 आणि B12, B2 आणि B12 हा जीवनसत्वाचा स्रोत आहे ॲस्कॉर्बिक ऍसिडचा. हे ॲस्कॉर्बिक ऍसिड अँटीऑक्सिडंट म्हणून वापरतात. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? ज्या ठिकाणी ऑक्सिजनच्या रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर तिथं त्या उत्पादनांची खराबी होते किंवा ते पदार्थ खराब होतात अशा ठिकाणी हे वापरतात. त्याचबरोबर ब जीवनसत्व जिथं गरजेचं आहे हा ब जीवनसत्वाचा स्रोत म्हणून याचा उपयोग केला जातो. त्यानंतर पॉलिसॅकराइड आणि ग्लायकोलिपिड्स, पॉलिसॅकराइड आणि ग्लायकोलिपिड्स याचा उपयोग इमल्सिफायर्स तयार करण्यासाठी केला जातो. हे इमल्सिफायर्स कुठे वापरतात? कारखान्यामध्ये वापरतात. त्याचबरोबर काही स्वच्छके तयार करण्यासाठी इमल्सिफायरचा उपयोग होतो. स्वच्छके म्हणजे काय? ज्याला आपण रूम फ्रेशनर वगैरे म्हणतो किंवा गंध देणारे जिथं कोंदटपणा असतो अशा ठिकाणी या इमल्सिफायरचा वापर होतो. त्याचबरोबर सूक्ष्मजीवापासून मिळवलेला पुढचा पदार्थ आहे झायलिटॉल. हे पदार्थ मिळवले जातात आणि या पदार्थाचा उपयोग कशाला करतात? कृत्रिम गोडी तयार करण्यासाठी. म्हणजे जे पदार्थ गोड नसतात परंतु त्यांच्यामध्ये गोडी निर्माण केली जाते आणि हे कशाला वापरतात? असे गोड नसणारे पदार्थ परंतु गोड वाटावे. बऱ्याचदा बाजारात असंच असतं, ज्याच्यामध्ये जे नसतं ते दाखवलेलं असतं आणि मग गोड खाण्याचा आनंद. आता आपल्याला गोड खायचे म्हटल्यानंतर आपण साखर खातो, गुळ खातो, ऊस खातो किंवा फळं खातात, परंतु डायबिटीस झालेल्या पेशंटला गोड खाता येत नाही कारण त्यांना खावं तर वाटतं परंतु खाल्ल्यानंतर त्रास होतो मधुमेह झालेल्या रुग्णाला. आणि म्हणून अशा प्रकारचे हे कृत्रिम पदार्थ वापरून त्यांच्यासाठी काही खाद्यपदार्थ तयार केले जातात. म्हणजे ते जरी खाल्ले तरी त्यांच्यामुळं त्यांच्या शरीरावर होणारा जो विपरीत परिणाम आहे तो विपरीत परिणाम होऊ दिला जात नाही आणि म्हणून हे पदार्थ त्यांना खायला दिले जातात. त्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या पदार्थ त्या पदार्थापासून मिळणारा जो उष्मा आहे, कॅलरी आहे, ह्या कॅलरी देखील त्याच्यामध्ये कमी असतात. म्हणून हे झायलिटॉल या पदार्थांचा उपयोग कृत्रिम गोडी तयार करण्यासाठीच्या पदार्थामध्ये वापरतात. त्यानंतर व्हॅनिलिन, इथाइल ब्युटारिट किंवा वेगवेगळ्या फुलांचा गंध असणारे पदार्थ वापरतात आणि हे सगळे वेगवेगळ्या फुलांचा गंध किंवा इथाइल ब्युटारिट आणि व्हॅनिलिन हे पदार्थाचे नाव आहेत. हे पदार्थ तयार करण्यासाठी देखील सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो आणि हे कशासाठी वापरतात? इसेन्स तयार करण्यासाठी. काय असते इसेन्स? इसेन्स म्हणजे काय? कृत्रिम गंध. म्हणजे आपण बाजारामधून काही उत्पादनं घेतो त्या उत्पादनांना कधी गुलाबाचा गंध असतो, आईस्क्रीमला देखील, आईस्क्रीम मध्ये देखील व्हॅनिला वगैरे आहेत ना, हे इसेन्स आहेत. इसेन्स म्हणजे काय? त्यांना कृत्रिमपणे असं हा वेगळा सुवास दिला जातो किंवा गंध प्रदान केला जातो. हा प्रत्यक्ष वनस्पतीपासून किंवा नैसर्गिक असतो का? नैसर्गिक नसतो, हा देखील कृत्रिमच असतो. म्हणजे काय? तर आपण दिवसेंदिवस नैसर्गिक मधून कृत्रिम जगामध्ये चाललोय, रसायनांचा वापर करतोय आणि या रसायनांचा होणारा वरचे वरचा वापर. आता सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार केलेले हे पदार्थ निश्चित
आपल्याला मारक नसतात, ते गरजेचे किंवा उपयुक्त असतात. परंतु याही पुढे जाऊन रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो आणि सांगितलं जातं सूक्ष्मजीवांचा वापर तयार वापर करून हे सगळं तयार केलेले आणि याची प्रचंड मोठी जाहिरात केली जाते. जाहिरातबाजीसाठी केला जाणारा एवढा मोठा खर्च हा कशासाठी आणि हे सगळं कशासाठी केलं जाते? पैशासाठी. आणि या सगळ्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. म्हणून सूक्ष्मजीवांच्या मदतीनं तयार केलेली उत्पादनं आरोग्याला पूरक असतात, पोषक असतात, गरजेचे देखील असतात आणि त्यांचा काही वाईट परिणाम होत नाही, ऍडव्हर्स इफेक्ट होत नाही. परंतु यांच्या नावाखाली काही रसायनं मिसळली जातात अन्न पदार्थामध्ये आणि सर्रास हे भेसळयुक्त अन्न पदार्थ बाजारामध्ये विक्रीसाठी येतात. आता दिवाळी आलेली आहे आणि म्हणून दिवाळीसाठी बाजारामध्ये वेगवेगळे कृत्रिम पदार्थ, कृत्रिम रंग किंवा कृत्रिम श्वास म्हणजे गंध, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणारा त्यांचा दर्जा, पोत आकर्षक दिसायला असतात आणि हा आकर्षकपणा या सगळ्या कृत्रिमतेतून किंवा रसायनांचा, आता सूक्ष्मजीवांचा वापर करून असल्यानंतर ठीक आहे, परंतु रसायनांचा वापर केला जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळी पुस्तकात असं सांगितलेलं नसतं हे करू नका ते करा, याच्यामधून आपण काय शिकावं हा विचार आपण केला पाहिजे. या सगळ्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो आणि दिवसेंदिवस आपली घटत चाललेली रोग प्रतिकारक क्षमता आणि मग वेगवेगळे रोग व्हायला लागलेले आहेत, आपल्या शरीराच्या क्षमता दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेल्या आहेत. या शरीराच्या कमी होत चाललेल्या क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला कृत्रिम अन्न पदार्थांचा वापर आपल्या आहारामधून कमी करणं गरजेचं आहे. शिवाय आपल्याला नैसर्गिक पद्धतीनं जगता आलं पाहिजे. नैसर्गिक जीवन जर आपण जगलो तर या सगळ्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर चांगला होणार आहे. म्हणून जितका माणूस निसर्गापासून दूर जाईल तितका त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला हा तक्ता आहे, एखादं नाव माझ्याकडून सांगताना राहिला असण्याची शक्यता आहे. तर आणि हा सगळा तक्ता व्यवस्थित पहा, याच्यामध्ये आलेली नाव आहेत कुठल्या कुठल्या सूक्ष्मजीवाच्या मुळे, कोणत्या क्रियेमुळे, सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ कोणते आहेत, ते सगळे पदार्थ व्यवस्थित वाचा, व्यवस्थित लिहा, पुन्हा पुन्हा ऐका आणि त्यांचे कार्य काय आहेत याच्याबद्दल आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. हा पाठ तसा जास्त विस्ताराने परंतु आपल्याला दैनंदिन जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे, गरजेचा आहे आणि परीक्षेसाठी देखील महत्वाचा आहे. आणि म्हणून या सगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं पाहिजे. तुमच्यासमोर हा तक्ता आहे, हा तक्ता पहा.